पाप तूच बंधू तूच नाथ तूच खरा दुःख हरा हाव घेई संकटात हो भवताली तू आमच्या तूच आमच्या अंतरा भगव्यास एकमुखी नाद खुबे अंबरा नगर ठाणे या जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिक अयोध्यासाठी विशेष ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून आज रवाना झाले असून यासाठी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर या तीर्थयात्रेकरूच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतून प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर साकारले आहे. प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी संधी या यात्रेच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांना मिळावी हा हेतू मनाशी बाळगून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा शुभारंभ झाला आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत मुंबई विभागातील मुंबई शहर या जिल्ह्यातून 150, मुंबई उपशहर या जिल्ह्यातून 306 व ठाणे जिल्ह्यातून 471 अर्ज अयोध्याला जाण्यासाठी प्राप्त झाले आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यातील मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यातून 800 ज्येष्ठ नागरिक अयोध्येसाठी आज रवाना झाले आहेत. त्याच अनुषंगाने शिवसेना संपर्क प्रमुख मनोज हळदणकर यांनी देखील प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना देखील तीर्थदर्शन करता यावे यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत अर्ज भरून पात्र झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी पालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या 2 बसेसची सोय केली होती. पालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या 2 बसेसची सोय केली होती. त्यानुसार ऐरोली बसस्थानक ते मुंबई सीएसटीकडे जाणाऱ्या बसेसमध्ये स्वतः बसून प्रवास त्यांनी केला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांची त्यांनी विशेष काळजी घेत त्यांच्या चहा नाश्त्याची सोय केली आहे. याविषयी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री तीर्थयात्रेचा समारंभ आज या ठिकाणी होतोय. त्यानिमित्तानं ठाणे, नवी मुंबई, मुंबई या शहरात जवळजवळ 800 ज्येष्ठ नागरिकांच अयोध्येत रवाना होत आहे. आनंदाची बाब म्हणावी लागेल, कारण या कालावधीमध्ये नवीनच अयोध्येचं रामाच्या मंदिराचं निर्माण झालं आहे आणि लोकांना या प्रती कुतूहल आहे की ते मंदिर कशा प्रकारे उभं राहिलं आहे किंवा त्या मंदिराची रचना कशी आहे ते जवळून पाहता यावं हा उदात्त हेतू मनामध्ये बाळगून महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी या तीर्थयात्रेचं आयोजन केलेलं आहे. आणि आपण या ठिकाणी पाहताय की चांगली उपाययोजना तर केलीच, पण या बस चांगल्या दर्जाच्या बस एसी बसेस या ठिकाणी त्यांनी आज दिलेल्या आहेत. त्यामध्ये असं सुद्धा दिलेलं आहे आणि ट्रेन सुद्धा चांगल्या प्रकारे असेल अशी आशा आहे, कारण या ट्रेनमधूनच 24 तासाचा प्रवास करून ज्येष्ठ नागरिक तीर्थयात्रेला अयोध्येला पोहोचणार आहे आणि त्या प्रती असणारं कुतूहल, त्या रामाच्या प्रती असलेली भक्ती श्रद्धा त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळालं की ते आत्मसात त्या ठिकाणी करणार आहे आणि हा कुतूहल पाहण्याचा योग मला निचे सहमत या ठिकाणी आलेला आहे, कारण माझ्या विभागातल्या 72 ज्येष्ठ नागरिकांनी यामध्ये नाव दिलेली आहेत जी आज अयोध्येकडे रवाना. मनापासून शुभेच्छा देईन जे आलेत त्यांनाही, जे येऊ शकलेत त्यांनाही, कारण नवरात्रीचा उत्सव असल्याकारणानं बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिकांना नाव देऊन सुद्धा येता आलं नाही, कारण घरात देवीची पूजा करणं, माळ लावणे या ज्या रोटेशनच्या कार्यक्रम त्यांचं ठरलेलं होतं त्यामुळे काही ज्येष्ठ नागरिक येते आलं नाही. त्यांना पुढच्या 10 तारखेनंतर त्वरित अयोध्येची बस आहे, ट्रेन आहे, त्यामुळे त्यांच्या त्यामध्ये त्यांना सहभागी घेता येईल. पण जे आज येऊ शकले नाहीत त्यांनी दिल्लीवर सुद्धा व्यक्त केले आणि पुढच्या वेळी आम्हाला लवकरात लवकर घेऊन जावं अशी आशा सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि निश्चित स्वरूपात अयोध्या आणि बोधगया या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे.